शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सुनाला भाव नाही शेतकरी चिंतेत दिवाळी करायची तरी कशी असा शेतकऱ्यांना प्रश्न कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला होता मात्र वर्ष उलटले तरी भाववाढीचं कुठलंही चिन्ह दिसत नाही यात आता नवीन कापूस निघण्यास सुरुवात झालीय त्यामुळे कापूस ठेवायचा कुठे या प्रश्नातून शेतकऱ्यांनी अखेर साठवलेल्या कापसाबाबत चिंता व्यक्त करत कापसाला चांगला भाव देण्याची मागणी केली आहे धुळे जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती मात्र कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत सिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे मात्र अद्यापही कापूस घरातच पडून असल्यानं सण साजरा करायचा सा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय धुळे जिल्ह्यात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते यंदा खरीप हंगामात तब्बल अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती मात्र जिल्ह्यात अत्यल्प झालेला पाऊस आणि वातावरणातील बदलाचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या लोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय कपाशीचं अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली आहे यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना दुसरीकडे फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव सध्या कपाशीला मिळतोय उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होते तसंच दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय चांगला भाव मिळाल्यास दिवाळीचा सण साजरा करता येईल या आशेनं शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय अद्यापही कापसाच्या भावाबाबत भावा शासन स्तरावरून कुठलाच निर्णय झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीचा सण साजरा तरी कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे शासनानं शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सुण्याचा चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये तुमचं नाव सांगा दीपक चंद्र सिंग तर मी वाडी गावाचा आहे रहिवासी शेतकरी तर कापूस जो उत्पन्न घटलेला आहे यंदा फार पाऊस कमी झाल्यामुळे घटलेलं आहे उत्पन्न जे आम्हाला दरवर्षी सात आठ क्विंटल एकर मध्ये निघत होती त्या या वर्षी निघत नाही जम तेम तीन चार क्विंटल एकरात किंवा हेक्टर मध्ये येत आहे पूर्ण झालेली वेसनी तर अजूनपर्यंत घरामध्ये साठवलेली कपाशी आणि भाव पण नाही कपाशीचा सात हजार पर्यंत भाव आहे जो आमचा खर्च लागलेला आहे तो ला पण निघत नाही तर याच्यावर काय करेल शेतकरी कसं काय जगणार शेतकरी मागच्या वर्षी जो भाव होता नऊ दहा हजार पर्यंत तरी पाहिजे पण नाही या वर्षी, तित्का तित्का या, या वर्षी कमी झाल्यामुळे पण नाही तो भाव मिळत नाही आम्हाला फारच कमी भाव आहे सात हजार रुपये काय मागणी आम्हाला कमीत कमी, कमी दहा हजार रुपये क्विंटल तरी पाहिजे भाऊ बटाबाई जयसिंग गिरासे आहे आमच्या शेतामध्ये कापूस लावलेला असून दरवर्षी पाऊस चांगला होत होता आम्हाला कापूस पण चांगला पिकत होता यावर्षी पाऊस चांगला झाला नाही व कापूस पण कमी आला दरवर्षी आम्हाला हेक्टरी दहा ते पंधरा क्विंटल कापूस येत होता यावर्षी जेमतेम चार ते पाच क्विंटल कापूस आलेला आहे आणि सरकारने भाव पण दिला नाही जेमतेम चार ते पाच हजार रुपये क्विंटल कापूसाला भाव आहे आणि आम्ही अजून कापूस विकलेला नाही तर करायचं काय शेतकऱ्यांनी आमची मागणी काय आहे सरकाराने नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल कपाशीला भाव द्यायला पाहिजे तरच शेतकऱ्याला परवणार नाही तर शेतकरी काय करणार